छंद हे हवेतच, छंद माणसाला पूर्णत्वाकडे घेऊन जातात असं म्हटलं जातं, आणि छंद आपलं आयुष्य अगदी सुंदर आणि सहज करतात. म्हणून प्रत्येकानं एकतरी छंद जोपासावाच. आणि छंदांच्या बाबतीत म्हणाल तर कोल्हापूरच्या छंदाची एक वेगळीच ओळख आहे. इथली माणसं, इथल्या घटना खरंच अगदी वेगळ्या असतात, कौतुकास्पद असतात. म्हणूनच म्हटलं जातं ना, जगात भारी आम्ही कोल्हापुरी. मग या कोल्हापुरातल्याच एका वेगळ्या छंदाविषयी आज आपण पाहणार आहोत. जीवनात अडचणी येणं ही पार्ट ऑफ लाईफ आहे, आणि त्यातून हसत बाहेर पडणं ही आर्ट ऑफ लाईफ आहे. अशी पॉझिटिव्ह वाक्य आपण दररोज सकाळी वाचतोच ना, कारण आपल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी. आणि असाच पॉझिटिव्ह विचार इतरांना देण्याचा छंद जोपासणारी माणसं या कोल्हापुरात आहेत. कोल्हापुरातल्या मंगळवार पेठेत राहणाऱ्या सर्जेराव कराळे काका यांनी एक असा आगळा वेगळा छंद जोपासलाय. ते सगळ्यांच्या ज्ञानात तर भर घालतातच, पण असे पॉझिटिव्ह विचार देऊन सगळ्यांच्या मध्ये उत्साह आणि एक नवी ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. कवितेचं नाव आहे नाते तुझे आणि माझे. नाते तुझे आणि माझे कधी कळेल या जगाला, उमजेल का ग त्याला दोघातील जिव्हाळा. जसे धरती अन आकाश, जसे सरिता अन सागर, प्रियतयांची निर्मळ तसे प्रेम आपले निखळ. हे नाते सौख्य भरे, हे नाते आहे खरे, रक्तातील नात्याहून आगळे वेगळे. हे नाते जीवाभावाचे, हे नाते जीवापलीकडचे, दाखवू साऱ्या जगाला नाते हे निष्पाप मैत्रीचे. तर आत्ताच आपण एक सुंदर अशी कविता ऐकलेली आहे, आणि आता आपण भेटलोय कराळे काकांना. त्यांच्याकडून तुम्ही फक्त कविता ऐकली आहे, पण त्याच्याहून विशेष तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय तो बोर्ड आहे. कारण या बोर्डवरती कराळे काका नियमितपणे वेगवेगळे सुविचार लिहित असतात. खरं तर मंडळांचे किंवा तालिमांचे बोर्ड म्हटलं की तिथं सूचना आल्या, शुभेच्छा आल्या, निधनवार्ता आल्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा इतर गोष्टीसुद्धा आल्या. पण याहून सगळ्यात वेगळं काय असेल तर ते म्हणजे कराळे काकांचे सुविचार. मी आत्ता आहे सुबराव गवळी तालमीजवळ, म्हणजेच प्रॅक्टिस क्लबजवळ. या रस्त्यावरून जाणारा एकही माणूस हा बोर्ड वाचल्याशिवाय जात नाही, कारण कराळे काकांचे सुविचारच तसे असतात. चला तर मग आता आपण अशा विशेष एका माणसाला भेटूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार काका, तुमचं तरुण भारत न्यूजमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला हा छंद कसा लागला? मला रत्नागिरीत मी होतो त्या आमच्या MSCB ऑफिसमध्ये, तिथून त्यावेळेपासून मला असा हा छंद लागला आहे. आणि तो मी माझ्या आमच्या रत्नागिरीच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये खाली एक सूचना फलक होता, त्याच्यावर मी लिहायचो. आणि हा उपक्रम आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण म्हणजे चांगला वाटला. मग त्यांनी मला बोलवून थोडंसं माझं हे म्हणजे विचारून चौकशी करून कोण लिहिते वगैरे सगळं सांगितलं, विचारलं. मग त्यांना पण त्यांनी सांगितलं असं आत्तापर्यंत असं कोणी केलं नव्हतं, तुम्ही फार चांगला छंद जोपासला आहे आणि तो असंच तुम्ही नियमित करत जावा. आणि त्यांनी पण थोडीशी मला म्हणजे थोडक्यात म्हणजे पाठ चोपडली माझी, बरं वाटलं मला पण. आणि मग त्यानंतर मी 2017-13 साली रिटायर झालो रत्नागिरीमध्ये 7 वर्षानंतर. मी इथं घरी आल्यानंतर मग आता काय करायचं, हा छंद तर माझ्या लागलेला होता, मला काय स्वस्त बसू दिना. मग इथल्या आमच्या मी भागा आमच्या ताल मंडळाच्या सुभारागोळे तालमीच्या प्रॅक्टिस क्लबचा एक बोर्ड आहे सूचना फलक, मग त्याच्यावर म्हटलं तर आपण लिहूया. मग आपण तिथल्या इथल्या सगळ्या आमच्या मुलांना सगळ्यांना इथल्या विचारलं, बो असं मी लिहू का त्याच्यावर बोर्ड. मग त्यांनी सगळ्यांनी मला अगदी म्हणजे उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला, उत्स्फूर्तपणे मला हे केलं. आणि अरे वा काका बरं झालं की तुम्ही लिहित जावा असं त्यांनी मला सांगितलं. त्या तिथून पुढं मी असा आत्तापर्यंत आज सगळ्यात मी हा चालू केलेला आहे. लिहितो मी रोज येऊन लिहितो तिथे बोर्ड असा सुविचार, चांगले चांगले विचार. मंगळवार पेठेतली जुनी आणि नावाजलेली तालीम म्हणजे सुबराव गवळी तालीम मंडळ, अर्थातच प्रॅक्टिस क्लब. या तालमीच्या समोर एक मंडळाचा सूचना फलक आहे. तुम्ही या कॉलनीतून कधी जात असाल तर या फलकासमोर येणाऱ्या सर्वांचे पाय काही काळ थांबतातच. या फलकावर लिहिलेले सुविचार, कविता, सारा मजकूर वाचतात. मग यामध्ये शालेय मुलं, तरुण, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक सगळेच अगदी आवर्जून वाचतात. काही जण लिहून घेऊन संग्रही ठेवतात, तर काही जण मोबाईलवर सुद्धा फोटो काढून घेतात. उद्देश फक्त काय की म्हणजे सग आमच्या आता समजा ह्या भागातल्या किंवा महिला कोण असतील ते सगळी काय ईच अँड एव्हरी म्हणजे स्त्री सगळे पेपर वाचते वगैरे असं काही नाही आहे. कुठली बातमी वाचते असं काही त्यांच्या म्हणजे त्यांनी वाचलं जावं काहीतरी, म्हणजे चांगले विचार त्यांच्या त्यांनी पण ऐकावेत वाचावेत हाच उद्देश आहे. दुसरं म्हणजे आता इथं लोकांच्या मनात चांगले विचार यावेत हाच म्हणजे त्या एवढंच माझा उद्देश आहे तेवढं मुख्य. म्हणजे
तर ही आहे आपला कोल्हापूरची खरी ओळख आणि ही आपली जुनी माणसं, असा काहीतरी एखादा वसा घेतल्यानंतर तो पूर्ण करतात. खरं तर आता आपण अलीकडे पॉझिटिव्ह थॉट्स वाचतो किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ बघतो, पण ते आपल्या भागात अशा प्रकारचं प्रबोधन करतात एक प्रकारचं, आणि त्यामुळं सगळ्यांना नवी ऊर्जा मिळते. तर काका, थोडंसं तुमच्या कामाविषयी सांगा की तुम्ही कुठे काम करायचं दादा. मी MSABला होतो सर्व्हिसला, स्टोअर डिपार्टमेंटला. जवळजवळ मी आता माझे 32 वर्ष सर्व्हिस झाली. 32 मधले जवळ 20 वर्ष मी बाहेरच होतो, म्हणजे पुणा, जयसिंगपूर, मुंबई, आणि तिथून पुढे रत्नागिरीला मी आलो. मग रत्नागिरीमध्ये मी 7 वर्ष काढली, तिथंच मी रिटायर झालो. आणि तिथून पुढे आज इथून मग कोल्हापूर स्थायिक झाला. मी मूळचा कोल्हापूरचा, त्यामुळं स्वतःचं घर आहे तिथंच. मग ते आमच्या हा उपक्रम चालू केला. आणि आता तुम्ही हे जे सुविचार लिहित आहे, तर ह्याचा तुमचा दिनक्रम कसा असतो, म्हणजे किती वेळा लिहिता किंवा किती वाजता लिहिता? कसं आहे तर सुरुवातीला मी लिहायचो रात्री 10-11 नंतर, रात्री येऊन लिहायचो. म्हणजे जाताना सकाळी उठल्या लोकांना, ज्यावेळा जो लोक बाहेर पडतील आपल्या आपापल्या कामासाठी, तर जाता जाता त्यांना एक हा चांगला विचार वाचायला मिळावा हा उद्देश होता. त्यामुळं मी रात्रीच रोज लिहायचो, रात्री 10-11 वाजता येऊन मी स्वतः लिहून जायचो. हा तर हे सुविचार लिहित असताना तुमची एखादी कुठली आठवण आहे का, की तुमचा एखादा खोचक प्रश्न असेल किंवा विनोद असेल किंवा कविता असेल, तर ती फार हे झाली किंवा त्याच्यावरून फार चर्चा झाली, असं काही एखादा आठवत आहे का? हां, म्हणजे आता कसं आहे, मी लिहित असताना मी आता माझी एक कविता पण लिहिली. आता परवाचा नुकताच एक किस्सा सांगतो. वय माझं झालं किंवा म्हणे आनंदी राहा, म्हणजे थोडक्यात आता मी पण सेवानिवृत्त आहे आणि रिटायर लोकांच्या ज्या व्यथा असतात त्या मी माझ्या कवितेत व्यक्त केल्या होत्या. म्हणे आनंदित राहा, सांगायला काय जातं, सांगणाऱ्याचं काय जातं, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ही जी वृद्धांचं जे म्हणजे शेवट वृद्ध लोकांच्या ज्या काही व्यथा असतात त्या मी त्यात व्यक्त केल्या होत्या. ती कविता मी बोर्डावर माझ्या लिहिली होती. एक दिवस मी असं कविता पण लिहित होतो अजूनमधून. मग ते जाता आता एक अशी एक ग्रस्त इथं आले, असे माझ्या वयाची माझ्यापेक्षा थोडे होते, तिने वाचली कविता आणि त्यांना इतकं चांगलं वाटलं. अरे माझीच शाबासकी, तिने पाठ थोपटली. वर म्हटलं का कोणाची, तर मी म्हणली स्वतः. बस म्हणली, मला आज इतकं समाधान. मला एक तुमच्याकडं एखादं एक जास्त हे असेल तर मला एक झेरॉक्स कॉपी काढून द्या. त्यांना मी सांगितलं तर मला देतो झेरॉक्स. मला इतकी चांगली वाटली, म्हणली मी खरोखर तुम्ही आमच्या ह्या व्यथा आहेत त्या मांडलेले आहेत हे. त्यांना पण ते वाचून बरं वाटलं. मग त्यांना मी झेरॉक्स कॉपी काढून नुकतीच दिली त्यांच्याकडे. मी असं पण थोडंसं हे रिस्पॉन्स मिळतो लोकांच्याकडून. या सगळ्यात सुबराव गवळी तालीम मंडळाचं सुद्धा त्यांना सहकार्य आहे, कारण त्यांनी सुविचार लिहिल्याशिवाय सगळ्यांचा दिवस छान जातच नाही. त्यामुळं बोर्डावरती एक सुविचार आणि खाली एक सुंदरसं जुनं गाणं असतंच असतं. आणि या सगळ्याचं सुबराव गवळी तालीम मंडळाच्या सर्वांना फार कौतुक आहे. कराळे काका हे 2013 साली MSME मधून रिटायर झाल्यानंतर जे त्यांनी बोर्ड लिहायला चालू केलं आहे, तिथलं तालमीचं वैशिष्ट्य ह्याच्या आधी पण असेच दिग्गज जे वयानं होणारे असणार आहेत ते बोर्डा लिहिण्याचा उपक्रम करतात. पण कराळे काकांनी जसं चालू केलं त्यानंतरचे इथं फक्त बोर्ड वाचायला आणि डेली इथं संध्याकाळचं वाचूनच पुढं जाणारी, म्हणजे हा रस्ता मेन जवाहरनगरला जोडणारा किंवा राजेंद्रनगर वरच्या प्रभाग क्रमांक वरच्या म्हणजे उपनगरांना जोडणारा रस्ता मेन असल्यामुळे इथला वर्दळीचा रस्ता हा मानला जातो. तसंच हा बोर्ड वाचल्याशिवाय पुढं कोण जाईत नाही, त्याबद्दल आम्ही आमच्या तालमीचे संचालक पण आहेत, तालमीचे रजिस्टर बोर्ड आहेत त्यात संचालकसुद्धा आहेत. तर आम्ही तालमीच्या वतीनं पण त्यांचं ह्याच्या आधी आमच्या मीटिंगमध्ये त्यांचा आभार मानलेला आहे. तरी पण त्यांचे आता बाहेरून म्हणजे जसं आता तुम्ही चॅनल जाऊन आलेला आहात तसंच त्यांचं बाहेरून पण कौतुक जास्त होतं आहे आणि ते त्यांनी ते पूर्ववत तसंच ठेवावं हीच आमच्या तालमीतर्फेसुद्धा त्यांना विनंती आहे. कराळे काकांची आणि माझी ओळख बँकेमुळे झाली. ते इथं बोर्डावर खूप चांगले विचार लिहितात, त्यातून चांगले सगळ्यांना विचार मिळतात, त्यातून एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे खूप काही शिकायला मिळते त्यातून. तर अशा प्रकारे आपल्या कराळे काकांचे वेगवेगळे अनुभव आणि छानसे अनुभवसुद्धा ते आपल्याशी शेअर करतात. खरं तर हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्या कोल्हापुरात वेगवेगळ्या प्रथा आहेत, मग त्या कशावरूनसुद्धा असतील आणि त्या सगळीकडे व्हायरल होण्यासारख्या आहेत. तुम्हीसुद्धा बऱ्याचशा सोशल मीडियावरती सुबराव गवळी तालीम मंडळाचा हा फोटो, या सुविचारांचा फोटो व्हायरल होताना पाहिला असेल आणि तुम्हालासुद्धा तो नक्की आवडला असेल, तर त्याचं श्रेय हे सगळं कराळे काकांना आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि कराळे काका जे काही सुविचार देतात ते कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. कॅमेरामन सूरज पाटीलसह स्नेहा मांगूरकर, तरुण भारत न्यूज.